माजी राज्यपाल आणि डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी वाय पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात नेरूच्या डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. ज्या हाताने डी वाय पाटील विद्यापीठाची 40 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली त्याच सौ पुष्पलता पाटील यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कृतिशील अशा सौ पुष्पलता पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संपूर्ण डीवाय पाटील विद्यापीठ समूह रविवारी एकाच छताखाली दिसून आले. या कार्यक्रमास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल कामत, विद्यापीठाचे अध्यक्ष विजय पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू संजय ओक हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान यावेळी नितीश कुमार यांनी राजकारणावर बोलणं टाळलं. डॉक्टर डी वाय पाटील जेव्हा बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी व त्यांच्या पत्नीच्या कार्याचं वर्णन करताना गौरवोद्गार काढले. सुहा की एक विदुषी महिला है और समाज सेवा में इनकी अभिरुचि है, पूरी दिलचस्पी है और इसका रूप हम लोगों ने पटना के राजभवन में भी देखा. वो हमेशा महिलाओं के लिए, बच्चों के लिए और खास करके जो गरीब परिवार के बच्चे हैं उनके लिए कुछ ना कुछ करती रहती थी और उनके बारे में कुछ ना कुछ सोचती रहती थी. जितने भी इम्प्लॉयज हैं उनके बच्चे और अगल बगल के बच्चे पढ़ते हैं तो वह भी ठीक ढंग से हो, उसका बिल्डिंग ठीक रहे, इन सब चीजों पर उनकी नजर रहती. दरम्यान यावेळी नितीश कुमार यांच्या हस्ते डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या पहिल्या विशेष मुलांसाठी पुष्पांकुर या मुकबधीर शाळेचं उद्घाटन करण्यात आले. या सगळ्यावर भाष्य करताना खुद्द माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तिची इच्छा होती पुण्यतिथी काय साजरी करायची आणि जन्मदिवस साजरा करायचा, माझा जन्मदिवस साजरा केला आणि 1962 साली आमचं लग्न झालं. 62 ते आतापर्यंत 50-52 वर्ष एकत्र आम्ही संसार केला आणि एकदाही आमचं कधी भांडण झालं नाही आणि एकदाही कधी रागावून झालं नाही. अशा पद्धतीनं त्याला पूरक व्यक्तिमत्व असं मला ते लावलेलं होतं आणि तिच्या मृत्यूनंतर तिने सांगितलं होतं की माझी काही समाधी करू नका, काय करू नका, म्हणून आम्ही काही गोष्टी मुकबधिरांची शाळा काढावी, नंतर पुन्हा गरीब मुलांना शिक्षण द्यावं त्यासंबंधी विचार करतो. कॅमेरामन मुसा शेख सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.